तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं असं नाशिककर यूट्यूब चॅनलवर। एक मिनिट मित्रांनो, हां बोल। अच्छा, तर तुला पण जाणून घ्यायचं आहे का विनोद म्हणजे काय? तर मित्रांनो, तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे का विनोद म्हणजे काय? तर जास्त वेळ वाया घालवता चला सुरू करूया। तर मित्रांनो, काल परवापासून विनोद 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 आता सगळं डोक्यात चाललंय। विनोद म्हणजे काय नक्की? तर विनोद म्हणजे काही नसून एक, मित्रांनो हा विनोद एक त्याचं नाव आहे, त्याचं स्वतःचं नाव आहे, त्याचं अकाउंट होतं। आणि काल रात्रभरात इतके विनोदच्या आय डीज क्रिएट झाल्या इन्स्टावर, ट्विटरवर, युट्यूबवर। जो मेन विनोद होता तोच गायब झालाय। त्यालाच कळलंय की नाही काय माहिती की तो इतका व्हायरल झालाय ते, कारण इतके विनोद नावाचे सगळ्या आय डीज वगैरे सगळे। आणि एवढंच काय, त्या ट्विटरवर तुम्ही बघू शकता पेटीएमनी त्याचं ऑफिशियल पेजवर त्याचं युजर नेम बदलून विनोद केलंय। आता यापेक्षा अजून व्हायरल होण्यासारखं काय राहिलंय आता इंडियामध्ये? काल ट्विटरला तो हॅशटॅग वन ट्रेंडिंगला टॉप करत होता। मजाकची गोष्ट नाही ट्विटरवरती टॉप करणं, कोणताच आजपर्यंत इतका टॉपिक नसेल तो इतका व्हायरल झाला। आणि तो पण ट्विटरवर, बाकीचे काही सोशल मीडिया आहेत, इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, फेसबुक झालं, सगळीकडे विनोद विनोद विनोद, सगळी विनोदगिरी चालली इकडे। तर मित्रांनो, तर काही नसून फक्त तो एक माणूस आहे आणि तो फक्त त्याचं नावच विनोद आहे। तर तो ते कमेंटमध्ये यूज करतो, जसं की आपण एखाद्या कमेंटमध्ये आपलं नाव टाकतो किंवा मग असं टाकतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलची लिंक टाकतो, किंवा बरेचसे असे काही लोक असतात त्यांचा मोबाईल नंबर टाकतात, मला कॉल करा, हे करा, ते करा, अशा संदर्भात असतात बरेचसे लोक। तर अशा प्रकारे आपण कमेंट करतो, तर त्यांनी एक सामान्य माणसासारखी कमेंट केली होती त्याच्या नावाची आणि सगळीकडे इतकं आज व्हायरल झालंय। कारण आपल्या इंडियात असे काही बरेच टॉपिक आहे ते पटकन व्हायरल होतात, जसं की मागे ते जेसीबीची खुदाईचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, लोकांनी इतके कमेंट्स वगैरे इतके सगळं त्याला हे केलं होतं सपोर्ट। आणि खास कर मीमर्स लोकांनी खरंच खूप व्हायरल केले होते टॉपिक्स। आणि खरंच मीमर्स लोकांना सलाम आहे, खूप चांगले तुम्ही मीम्स बनवत, आणि लॉकडाऊन चालू आहे तर तुमच्या मीम्समुळे आम्ही खरं तर हॅपी आहोत, आणि असे चांगले चांगले मीम्स बनवत राहा आणि आम्हाला हॅपी ठेवत राहा। आता जवळजवळ रात्रीचे 12 वाजले आणि मी आता जस्ट व्हिडिओ एडिटिंग फिनिश केली आणि युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करूच म्हटलं। मगाशीच मला कळलं ते विनोद म्हणजे काय नक्की ते, आणि मी म्हटलं आपल्या सबस्क्रायबर्सला सांगूया, ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, ज्यांना नव्हतं माहीत आणि कळालंच असेल आता तर मला खाली एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। तर मित्रांनो, बस एवढंच होतं, तो एक साधारण माणूस आहे आणि काय माहित आता तो त्याचं जे ओरिजिनल अकाउंट आहे ते कधी भेटतं। तुम्हाला युट्यूबवर बऱ्याचशा व्हिडिओ सुद्धा भेटल्या असतील की तो एक माणूस आहे असं सांगतो वगैरे। आता कोणाचं काय खरं आहे ते कोणालाच माहित नाही, बट एवढं कन्फर्म आहे की जी विनोद नावाचा एक माणूस आहे आणि तो युट्यूबवर कमेंट करत होता आणि सगळं हे प्रकरण त्याच्यामुळे व्हायरल झालंय। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। मी नेक्स्ट व्हिडिओ, आयफोन जेव्हा तुम्ही विकत घ्याल 2020 मध्ये, तर तुम्हाला कोणते आयफोन घेतले पाहिजे आणि आयफोन ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे कसं कळेल यावर एक चांगला व्हिडिओ बनवणार आहे। तर तुम्ही एक्साइटेड असाल व्हिडिओसाठी तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जास्तीत जास्त कमेंट आले तर मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेल नाशिककरला। खरंच खूप मस्त सपोर्ट भेटतो आहे मित्रांनो तुमचा। लॉकडाऊन स्पेशल बेस्ट लॅपटॉप इन बजेट नाशिकचा व्हिडिओ खरंच खूप व्हायरल झाला, 800 व्ह्यूज त्या व्हिडिओला आले आहेत आणि सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झाले। लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर करून टाका आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येईल। धन्यवाद।